नमस्कार. जीवन विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. फ्रेंड्स, नुकताच पावसाळा ऋतू संपला आहे आणि हिवाळा सुरू झाला आहे. आणि हिवाळा म्हटलं की आरोग्याच्या समस्यांबरोबरच त्वचेच्या देखील वेगवेगळ्या समस्या आपल्याला येत असतात. तर फ्रेंड्स, यामध्ये पायांना पडणाऱ्या भेगा ही देखील गंभीर समस्या असू शकते. कारण तुम्हाला तर माहितीच आहे की हिवाळ्यामध्ये जर पायांना भेगा पडल्या तर त्यामुळे असह्य वेदना ह्या होत असतात. तर अशा या पायांना पडणाऱ्या भेगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आज मी तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहे, काही सोपे उपाय सांगणार आहे. जर फॉलो केले तर नक्कीच तुमचे ज्या पायांना पडलेल्या भेगा आहेत तर त्या दूर होणार, सोबतच त्यामुळे होणाऱ्या वेदनांपासूनच तुम्ही मुक्ती मिळवणार आहात. तर फ्रेंड्स, जाणून घेऊया काय आहेत हे उपाय. तर फ्रेंड्स, पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजे की तुम्ही झोपताना नेहमी तुमचे पाय स्वच्छ धुवून घेतले पाहिजे. कारण काय होतं की पायाच्या भेगामध्ये धूळ माती गेल्यामुळे इन्फेक्शन होऊन त्या भेगा आणखी मोठ्या होतात आणि त्यामुळे आपल्याला वेदना ह्या होत असतात. तर काय करायचं आहे की झोपताना नेहमी आपले पाय स्वच्छ धुवून मग त्यावर हर्बल डेव्हलपर क्रीमचा वापर तुम्ही करायचा आहे. कारण असं केल्याने तुमच्या ज्या भेगा आहेत तर त्या भेगातील घाण तर निघून जाईलच, त्यासोबतच तुमच्या भेगा मऊ पडण्यास मदत होणार आहे आणि तुमचे पाय मुलायम होणार आहेत. फ्रेंड्स, दुसरा उपाय म्हणजे की आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असलेलं लोणी किंवा दुधावरची साय, या दोन्हींचा तुम्ही वापर पायाच्या भेगा घालवण्यासाठी करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की रात्री झोपताना तुम्ही तुमचे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर लोणी किंवा साय त्या भेगांमध्ये लावायचे आहे, त्याचा मसाज करायचा आहे. असं केल्याने सुद्धा तुमच्या भेगा आहेत त्या मऊ पडण्यास मदत होणार आहे आणि त्यापासून होणाऱ्या वेदना देखील कमी होणार आहे. महत्वाचा उपाय म्हणजे हळद. हळद तर प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतेच. तर तुम्हाला काय करायचं आहे की हळदीमध्ये कोमट तेल ऍड करायचं आहे आणि हा लेप, हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या पायांच्या भेगामध्ये त्याचा लेप भरायचा आहे. हा उपाय तुम्हाला कंटिन्यू 5 दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या पायाच्या भेगा ह्या निघून जाण्यास मदत होणार आहे. तसेच व्हॅसलिन जेली आणि बोरिक पावडर या दोन गोष्टी एकत्र करून जर तुम्ही तुमच्या भेगांवरती लावल्या तर त्या भेगा कमी होण्यास मदत होत असते. दररोज झोपताना तुम्ही कोमट तेलाने तुमच्या पायाची मॉलिश केली पाहिजे. असं केल्याने सुद्धा तुमच्या भेगा ह्या कमी होण्यास मदत होणार आहे, त्यासोबतच वेदना देखील कमी होणार आहे. आणखी महत्वाचा उपाय म्हणजे की चंदन पावडर. तर चंदन पावडर गुलाब पाण्यात मिक्स करून तुम्हाला तुमच्या पायांच्या भेगामध्ये लावायचे आहे. हा उपाय केल्याने सुद्धा तुम्ही तुमच्या पायांच्या भेगा ह्या कमी करणार आहात. यासोबतच फ्रेंड्स, जर तुम्ही तुमच्या पायांच्या भेगा जर तुम्हाला कमी करायच्या असतील तर तुम्हाला तुमचे पाय नियमित स्वच्छ ठेवावे लागतील. आंघोळीच्या वेळी नियमित पायांना साबण लावून पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यासोबतच थंडीमध्ये नेहमी सॉक्सचा वापर तुम्हाला करायचा आहे. तर फ्रेंड्स, या होत्या काही सोप्या ट्रिक्स टिप्स ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या पायांच्या भेगा ह्या नक्कीच कमी करू शकता. यापैकी कुठलाही उपाय तुम्ही कंटिन्यू 5 ते 7 दिवस करू शकता आणि भेगांच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकता. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन नवीन माहितीसह.